So today's topic is PLC. It is the next unit, PLC fundamentals. In that you are going to first study about the programmable logic control. Okay, ek minute, hold on. सो नेक्स्ट टॉपिक इज पीएलसी, दैट इज प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. आता हा पीएलसी घेण्यामागचं कारण ऑटोमेटिक इंडस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफन का यूज करतो. रोल नंबर 25, माइक ऑफ कर. सो याच्यामागचं रिझन काय असणार आहे? इनिशियली सिम्पल जर आपण ॲज्युम केलं की आपण इन्स्टेड ऑफ युझिंग दिस वायरलेस मीन्स प्रोग्रामिंग ऑर कंट्रोलिंग ऑल दिस सिस्टीम विथ द सिंगल प्रोसेसर, देन समजा सिम्पली आपण ॲज्युम केलं की लाईक आय हॅव टू यूज सम रिलेज. ओके, समजा एक रिले ठेवलेला आहे, रिलेला मला काय करायचं आहे, ऑन ऑफ कंडिशन द्यायची आहे. ठीक आहे, ऑन ऑफ कंडिशन देऊन मला इकडची माझी मोटर काय करायची, ऑन करायची. सो मोटर ऑन करताना मला काय करावं लागेल, तीन कंडिशन्स आहे. या मोटरचं जे काही स्पीड आहे किंवा जी काही रिक्वायरमेंट आहे, करंट आहे, टोटल अमाऊंट ऑफ करंट, तो मला कंट्रोल करावा लागेल विथ द हेल्प ऑफ रिले. ठीक आहे, रिले प्लस मला काय लागतील, नंबर ऑफ स्विचेस लागतील. आता हे कंट्रोल करण्यासाठी पहिले मी काय करणार आहे की वायर थ्रू एक स्विचचं कनेक्शन घेईल. स्विच घेतल्यानंतर पुढे काय जाणार आहे, तो टू दी रिले. रिलेला सॉरी, इथे काय तुमचं एक मोटर असेल, मोटर कडनं नंतर तुम्ही रिलेला कनेक्शन देताय. जर नॉर्मल स्पीडला आणि नॉर्मल करंटला असेल तर मोटर काय असेल, ऑन असेल, त्यावेळेस रिलेचं कनेक्शन काय असतं, नॉर्मली ओपन असतं. ठीक आहे, जर एक्सेस करंट आला की रिले काय होतो, क्लोज होतो. सो तुमचं सर्किट काय होतं, इथून आयसोलेट होतं. सो हे सिम्पली जे ऑपरेशन्स आहे याला काय करावं लागतंय, मला कंटिन्युअसली मॉनिटर करावं लागतंय. म्हणजे एक मॅन पॉवरची रिक्वायरमेंट आहे की टू मॉनिटर दी करंट वोल्टेज अँड दी स्पीड ऑफ मोटर. कंटिन्युअसली मला मॉनिटर करावं लागते रिलेचं ऑपरेशन, कंटिन्युअसली मॉनिटर करावं लागते मला स्विचेसचं ऑपरेशन, स्विच ऑन करायचं, ऑफ करायचं. सो ह्या सिस्टीम काय होतात, मला कंटिन्युअसली मॅन्युअली ऑपरेट करण्यापेक्षा इट इज बेटर दॅट टू ऑपरेट इन ऑटोमॅटिक मॅनर. सो ऑटोमॅटिक मॅनरमध्ये कसं करणार तुम्ही सिम्पली, त्याच्यासाठी माझ्याकडे एक सिस्टीम असेल ज्याच्यामध्ये मी
सायमल्टेनियसली फंक्शन परफॉर्म करू शकते. तर हे काय झालं, एक सिंगल टास्क झाली की मला एक मोटर ऑन करायची, ऍट द सेम टाइम जर मला काय करायचं असेल, बल्ब पण ऑन करायचा आहे, फॅन पण ऑन करायचा आहे, मोटर पण ऑन करायची आहे, आणि त्याला इंडिकेशन म्हणून LEDs पण ऍड करायचे आहेत. सो इन दॅट केस व्हॉट आय हॅव टू ऍड, व्हॉट आय हॅव टू परफॉर्म, इंडिव्हिज्युअल वायरिंग इट शुड बी ऑपरेटेड बाय ईच वर्कर. ठीक आहे, प्रत्येक वेळेस मग त्या वर्करला ते कंटिन्युअसली ऑब्झर्व करून मला ती वायरिंग चेंज करावी लागणार. सो हा काय झाला, मॅन्युअल जो आहे पॉवर रिक्वायरमेंट इन्क्रीज होते, कॉस्ट इन्क्रीज होते, ओव्हरऑल मेंटेनन्स कॉस्ट पण काय होते, इन्क्रीज होते. सो हे सगळं अवॉइड करायचं असेल देन सिम्पली देर इज वन टेक्निक, देन यू कॅन यूज अ सिम्पल प्रोसेसर विच कॅन, ऑर द कंट्रोलर विच कॅन बी यूज्ड अँड विच कॅन बी यूज फॉर दी टू परफॉर्म नंबर ऑफ ऑपरेशन सायमल्टेनियसली. सो आता ह्या PLCचा यूज करून तुम्ही काय करताय, नंबर ऑफ ऑपरेशन सायमल्टेनियसली परफॉर्म करू शकताय. हाऊ यू कॅन परफॉर्म इट, सिम्पल लॉजिक आहे, देर इज वन कंट्रोलर. सो दिस प्रोग्रामेबल लॉजिक सिस्टीम इज नथिंग बट अ सिम्पली अ प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर विच कन्सिस्ट ऑफ वन डिफरंट इनपुट मॉड्यूल्स, आउटपुट मॉड्यूल्स, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मेमरी, पॉवर सप्लाय अँड प्रोग्रामेबल डिवाईस. युझिंग प्रोग्रामेबल डिवाईस यू आर गोइंग टू प्रोग्राम दॅट डिवाईस सो दॅट टू परफॉर्म दी करस्पॉन्डिंग टास्क. सो सायमल्टेनियसली आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय PLCमध्ये, की हा तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतो आहे so that you can perform number of operations at a time, so which is the basic advantage of your PLC. Second advantage ka yanar hai PLC cha, troubleshooting. Troubleshooting is becomes very easy kan tumchakade ek controller asnar hai, mhanje system ahe, tya system var tumhi continuously kay karta hai, function observe karta hai, so you can easily find out the fault where it occurs. Also second ka yanar hai tumcha ॲडव्हान्टेज, की कंटिन्युअसली तुम्ही मॉनिटर करताय फंक्शन, सो स्क्रीनवर तुम्हाला जे काही असेल ते एरर्स व्हिजिबल आहे, सो इट बिकम्स व्हेरी इझी. प्रोग्रामिंग इज ऑल्सो इझी, डिफरंट टाईप्स ऑफ प्रोग्रामिंग कॅन बी यूज. याच्यामध्ये तुम्ही बेसिक जी प्रोग्रामिंग आहे पहिली यूज करता, एकतर लॅडर लॉजिक, ठीक आहे, आयदर यू कॅन यूज लॅडर लॉजिक ऑर यू कॅन यूज फंक्शनल लॉजिक. नाव फंक्शनल लॉजिक मीन्स इट सिम्पली लाईक अ फ्लो चार्ट. फ्लो चार्ट सारखे तुमचे ते सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन्स असतात आणि तुम्ही ते ग्राफिकल रिप्रेझेंट करता. ऑर यू कॅन इवन यूज टेक्स्ट. स्ट्रक्चरल टेक्स्ट मीन्स व्हॉट, यू कॅन यूज आयदर सी लँग्वेज, यू कॅन यूज आयदर एम्बेडेड लँग्वेज, एम्बेडेड सी. ओके, सो एम्बेडेड सी पण तुम्ही यूज करू शकता. ऑर ऑल्सो यू कॅन यूज डिफरंट जावा, व्हिज्युअल बेसिक प्रोग्रामिंग लाईकवाईज. ठीक आहे, कोणत्या पण तुम्ही प्रोग्रामिंग टेक्निक इथे यूज करू शकता, त्याला म्हणतात टेक्स्ट फॉर्मॅटिंग. किंवा आपलं नॉर्मल कंट्रोलरची जी लँग्वेज होती ती पण तुम्ही यूज करू शकता, विच इज नथिंग बट दी असेंब्ली प्रोग्रामिंग. ठीक आहे, सो यू कॅन इवन रेफर असेंब्ली लँग्वेज फॉर दी प्रोग्रामिंग. सो तीन टाईपचे प्रोग्रामिंग्स असतात. सो इट्स द सॉफ्टवेअर हँडलिंग ऑर द प्रोग्रामिंग बिकम्स व्हेरी इझी, सो इट बिकम्स यूजर फ्रेंडली, which is the basic advantages of PLC. Also it gives reliable work. आता reliable काय आहे, की तुम्हाला चालू सिस्टीम कंटिन्युअसली तुम्ही ऑब्झर्व करताय, सो रिलायबल ऑपरेशन्स तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळतंय. ऑल्सो मेंटेनन्स काय झालंय, रिड्यूस झालेला आहे. मॅन पॉवर काय झाली, रिड्यूस झालेली आहे. सिक्युरिटी ऑल्सो इन्क्रीज्ड. ठीक आहे, सो ऑल दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ PLC. बट हे PLC यूज करताना तुम्हाला काही डिसअडव्हान्टेजेस पण फेस करावे लागतात. आता डिसअडव्हान्टेजेसमध्ये काय, की समटाईम्स देअर इज लिमिटेशन्स ऑन द यूज ऑफ PLC. कधी यूज लिमिटेशन्स असतं, जर PLC तुम्ही जो काही स्पेसिफाईड PLC डिझाईन केलेला आहे किंवा जो काही तुम्ही यूज करताय तो जर त्याचं टेम्परेचर रेंजच्या बाहेर असेल किंवा हाय टेम्परेचर असेल, व्हायब्रेशन्स असतील किंवा काही इन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील, इन दॅट केस यू कुडंट यूज इन सर्टन, म्हणजे खूप मायनर कंडिशनमध्ये, खूप रेअर केसमध्ये तुम्ही PLC यूज करू शकत नाही. किंवा पॉवर जर अचानक टर्न ऑफ झाली तर रिले सिस्टीम काय होते, टर्न ऑफ द डिवाइस अँड डज नॉट ऑटोमॅटिकली टर्न ऑन. तुम्हाला ती काय करावी लागते, यू हॅव टू ऑपरेट इट मॅन्युअली. सो हा मेन ड्रॉबॅक आहे PLCचा.
जर समजा एखादा आपण केला की विदाउट मॅन्युअल ऑपरेशन आय कॅन यूज ऑटोमॅटिक टर्न ऑन ऑफ पॉवर, पण समटाईम्स इट मे ऑकर्स दॅट देर इज मे इथे तर रिले तुम्ही यूज करताय, मोटर यूज करताय, कंटिन्युअसली एक्सेस करंट फ्लो होत असतो, सो समटाईम्स देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ॲक्सिडेंट. म्हणजे काय होऊ शकतं की बर्न होऊ शकतात, शॉक ट्रीट होऊ शकतो किंवा स्पार्क जनरेट होऊ शकतो. सो दीज आर दी सम डिसएडवांटेजेस ऑर द लिमिटेशन्स ऑन युझिंग दी PLC. बट याचा जर विचार केला कम्पॅरेटिव्हली डिसएडवांटेजेसपेक्षा ॲडव्हान्टेज काय झालेले आहेत, मॅक्झिमम झालेले आहेत. पहिला ॲडव्हान्टेज काय होता, इट इज युजर फ्रेंडली. सेकंड ॲडव्हान्टेज काय होता, सिक्युरिटी कॅन बी ॲडेड. थर्ड ॲडव्हान्टेज, सॉफ्टवेअर हँडलिंग बिकम्स इझी ऑर यू कॅन इझिली डू दी प्रोग्रामिंग विथ द हेल्प ऑफ आयदर लॅडर लॉजिक, फंक्शनल लॉजिक, ऑर यू कॅन यूज इवन टेक्स्ट प्रोग्रामिंग. देन मेंटेनन्स कॉस्ट गेट रिड्यूस्ड, मॅन पॉवर गेट रिड्यूस्ड. ऑल्सो यू कॅन इझिली ट्रबल शूट दी थिंग्स ऑर द यू कॅन इझिली सॉल्व दी एरर्स विच आर ऑकर ड्यूरिंग दी ऑपरेशन. ठीक आहे, सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ PLC. नाव यू कॅन ऑब्झर्व हिअर दी आर्किटेक्चर ऑफ PLC. सो दिस आर्किटेक्चर इज कन्सिस्ट ऑफ, फर्स्ट इज इनपुट मॉड्यूल्स. नाव इनपुट मॉड्यूल्स आर नथिंग बट दोज इनपुट्स ऑर द सिस्टीम विच प्रोव्हाइड्स इनपुट टू दी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU. हिअर इज यू कॅन ऑब्झर्व द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट विच इज नथिंग बट the brain of PLC, that is where you can perform different types of programming operations or controlling operations are performed with the help of central processing unit. In that, into the central processing unit you can observe it has two memory types. One is programmable memory and another one is data memory. Data memory is used to save the data coming from the input module, and also it gives whatever the output to the output modules. So whatever the data signals, manje kay ki tumhi je kay input deta ani output je kay generate hote, all these data signals are stored in the data memory, which is nothing but it is actually the random access memory, or you can say the RAM memory. Manje ha temporary storage available memory ahe ki dithe tumcha kay incoming data ani outgoing data save hot asto. हा टेम्पररी स्टोरेज मेमरी असेल. प्रोग्राम मेमरी इज युअर रीड ओनली मेमरी विच इज द परमनंट मेमरी वेअर यू कॅन सेव्ह डिफरंट इन्स्ट्रक्शन्स परमनंटली. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे की त्याची एखादी इन्स्ट्रक्शन चेंज करायची किंवा इनपुट मॉड्यूल चेंज करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला काय करू शकता, यू कॅन एडिट द प्रोग्राम कंटिन्युअसली. सो हा तुम्ही चेंज करू शकता. सो इनपुट मॉड्यूल्समध्ये काय काय येणार आहे की इनपुट मॉड्यूल्सला तुम्ही जे काही इनपुट देताय, इट इज नथिंग बट इट इज कमिंग फ्रॉम डिफरंट टाईप्स ऑफ स्विचेस, ऑर इट मे कमिंग कम्स फ्रॉम सम सेन्सर्स ऑर टायमर्स ऑर सम लिमिट स्विच एक्सेट्रा. ठीक आहे, म्हणजे सगळ्या टाईपच्या जे काही स्विचेस आहे, स्विचेस ऑर दी सेन्सर्स आर नथिंग बट युअर इनपुट सेन्सिंग डिवायसेस ऑर इनपुट मॉड्यूल्स. ठीक आहे, सो विच आर दी दे आर इंटरफेस टू दी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सो दिस इनपुट मॉड्यूल्स यूज टू कन्वर्ट वट एवर द इनपुट सिग्नल कमिंग फ्रॉम स्विचेस सेन्सर्स इज कन्वर्टेड इन टू सम डिजिटल फॉर्मॅट. ठीक आहे, हा डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला जातो. सो हा डिजिटल फॉर्मॅटमध्ये केल्यानंतर तो इंटरफेस होतो विथ दी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे, आफ्टर दॅट इन सेंट्रल प्रोसेसिंग युनिट डेटा हॅज बीन प्रोसेस्ड. डेटा प्रोसेस्ड होतो, सो वट एवर द रिक्वायर्ड आउटपुट इज जनरेटेड अँड देन इट इज कनेक्टेड टू आउटपुट मॉड्यूल. अगेन आउटपुट मॉड्यूल कन्वर्ट्स दिस सिग्नल इन टू अनालॉग सिग्नल ऑर डिजिटल सिग्नल ॲज पर दी डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ आउटपुट डिव्हायसेस. सो आता समजा इथे जर आउटपुट मॉड्यूलला डिस्प्ले कनेक्ट केलेला असेल तर डिस्प्लेला काय येणार आहे किंवा LCD असेल तर सिम्पली काय येणार आहे तो डिजिटलमध्ये कन्वर्ट होईल डेटा. जर तुमचा सिग्नलला इथे मोटर असेल, रिले असेल किंवा अजून काही डिव्हायसेस असतील तर त्या केसमध्ये इथे तो सिग्नल कन्वर्ट होतो अनलॉगमध्ये, म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, सो त्यानंतर आहे याला आपल्याला काय करावं लागतं, इनपुट आणि आउटपुट मॉड्यूलचा वी नीड पॉवर सप्लाय. सो पॉवर सप्लाय आर नथिंग बट यूज टू कन्वर्ट AC सिग्नल इन टू DC फॉर्मॅट. जो काही इनपुट सप्लाय येतो 230 व्होल्टचा त्याला आपण DC मध्ये मॅक्झिमम 24 व्होल्टमध्ये कन्वर्ट करतो. कारण इलेक्ट्रॉनिक्सची कन्सेप्ट काय आहे, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस आर दोज डिव्हायसेस विच ऑपरेटेड अप टू दी रेंज ऑफ 24 व्होल्ट. लक्षात ठेवायचं, किंवा बिलो 25 व्होल्टचे जे एवढे डिव्हायसेस असतात त्याला आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणतो, आणि अबोव 25 व्होल्टचे जे ऑपरेटर असतात
त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल डिवाइस. हा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल मधला बेसिक डिफरन्स आहे. सो मॅक्झिमम वोल्टेज रिक्वायरमेंट किती असते आपल्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसला, मॅक्झिमम तुम्ही अप्लाय करू शकता 24 व्होल्ट. ठीक आहे, व्होल्टेज किती 150, करंट किती तो तुम्ही चेक करायचं, मला ते किती पाहिजे 0.25. सो याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? 0.25 करंट येतो. त्याच्यानंतर आता आपण काय मेजर करू, व्ही आर कसं मेजर करायचं मल्टीमीटरने. मल्टीमीटरला काय करायचं, डाउट असेल तर विचारू शकता. हा परत एकदा एक्सप्लेन करते. आर्किटेक्चर ऑफ पीएलसी, आर्किटेक्चर ऑफ पीएलसी, पीएलसी इज नथिंग बट प्रोग्रामेबल लॉजिकल कंट्रोलर वेअर यू कॅन परफॉर्म प्रोग्रामिंग विथ द हेल्प ऑफ लॅडर लॉजिक, विथ द हेल्प ऑफ फंक्शनल लॉजिक, और यू विथ द हेल्प ऑफ स्ट्रक्चरल टेक्स्ट, so that you can perform number of operations simultaneously. So the hardwired concept is converted into systematic logic or the controlling format, then it is called as PLC. ठीक आहे, हार्डवायर्ड लॉजिक काय केलेलं आहे आपण, सिम्प्लिफाईड केले किंवा सिस्टमॅटिक केलेलं आहे. सो म्हणजे जिथे तुम्हाला मॅन्युअल फंक्शन होतं ते आपण कन्वर्ट केलं आहे सिम्प्लिफाईड सिस्टीममध्ये. सो दिस सिम्प्लिफाईड सिस्टीम इज नथिंग बट प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. सो दिस पीएलसी इज कन्सिस्ट ऑफ, एक्सप्लेनेशन करताना फर्स्ट पॉईंट, दिस पीएलसी इज कन्सिस्ट ऑफ डिफरंट इनपुट मॉड्यूल्स, आउटपुट मॉड्यूल्स, पॉवर सप्लाय, देन central processing unit. In central processing unit there is two memory, one is programmable memory and another one is data memory. Programmable memory is your read only memory, while data memory is your random access memory where you can save temporary functional data. Okay, so input modules are usually, we can say that, are used to interface different input devices to the central processing unit. While interfacing these different input devices to the central processing unit, this input module converts analog signal into digital signal. So you can say simply that these input modules can be ADC or analog to digital converters. So what input devices you can connect to input modules? You can connect different types of switches, you can connect different types of sensors. So this whatever the electrical signal coming from switches and sensor is converted into digital format so that it can be interfaced with the central processing unit of PLC with the help of input module. After converging this digital signal or into the format of bits, the data is processed with the help of some programming languages like ladder, functional or text. ठीक आहे, तुम्ही इथे काय करताय, लॅडर प्रोग्राम डेव्हलप केलेला असतो, त्या प्रोग्राम वाईज काय होतं, फंक्शन होतं, प्रोसेस केला जातो. वॉट एव्हर द डेटा इज जनरेटेड, इट इज देन कनेक्टेड टू आउटपुट मॉड्यूल. नाव आउटपुट मॉड्यूल इज द मॉड्यूल विच इज यूज टू कन्वर्ट डिजिटल सिग्नल इन टू अनालॉग सिग्नल और डिजिटल सिग्नल इन टू डिजिटल फॉर्मॅट, वॉट एव्हर इट मे बी ॲज पर दी आउटपुट connected to the output modules. Okay, so output devices konte konte astat, there may be relay, there may be motor, there may be LED or any type of devices. Okay, so this is nothing but the simple explanation of PLC system. Last I have explained about input module, second output module, next is central processing unit. Central processing unit is actually is the brain of PLC where all type of controlling and the programmable operations are performed. This central processing unit has two memory, one is program memory, another one is data memory. Data memory is your random access memory where temporary storage of data can be possible, and the programmable memory is your read only memory used to store different types of instructions. To the input and output module we provide power supply. So this power supply is nothing but it converts AC to DC signal. That means the whatever the signal the AC supply, that is 230 volt AC supply, is converted into maximum 24 volt DC
ॲज पर दी रिक्वायरमेंट ऑफ युअर सिस्टीम. ठीक आहे, सो 24 वोल्टच का? तर त्याचं रिझन मी सांगितलं, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस जे असतात त्याची मॅक्झिमम रेंज किती असते? 24 वोल्ट असते. ते त्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आणि मोर दॅन दिस असेल तर कन्सिडर करायचे दीज आर नथिंग बट युअर इलेक्ट्रिकल डिव्हायसेस. हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवायचा बिटवीन युअर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. बरं, ही प्रोग्रामिंग जी असते ती प्रत्येक कंपनीची वेगळी वेगळी असते. स्वतःचं सॉफ्टवेअर त्यांनी डेव्हलप केलेलं असतं. ठीक आहे, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म हा ज्याचा त्याचा वेगळा वेगळा असतो. जसं आपल्याकडे जे आहे फटाक PLC आहे, त्यांचं स्वतःचं सेपरेट प्रोग्रामिंगची लँग्वेज आहे. नंतर तुम्ही ॲलन ब्रॅडली पण यूज करता. आपण फटाक PLCला विन प्रो लॅडरचं सॉफ्टवेअर यूज करतो आणि ॲलन ब्रॅडलीचं त्यांचं वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक जी कंपनी आहे ती तिचं स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप करत असतं. सो त्यांचा प्लॅटफॉर्म पण काय असतो? वेगळा वेगळा असू शकतो. पण बेसिक जे आहे टेक्निक प्रोग्रामिंगचे ते फिक्स आहे. लॅडर प्रोग्रामिंग, फंक्शनल लॉजिक आणि टेक्स्ट, टेक्स्टमध्ये आपण डिफरंट लँग्वेजेस यूज करू शकतो. हे बेसिक सेम राहणार आहे. फक्त सॉफ्टवेअर कोणतं यूज करतं हे डिपेंडिंग अपॉन कंपनी. ज्या कंपनीने जे काही PLC मॅन्युफॅक्चर केलेलं असेल ॲज पर दॅट त्यांचा प्लॅटफॉर्म चेंज होतो. जसं आपण मायक्रो कंट्रोलरसाठी कील यूज करतोय, तसं मग आपल्याकडे जी कंपनी आहे फटाक PLC आहे, त्या फटाक PLCचं बेस काय? विनप्रो लॅडर आहे. किंवा ॲलन ब्रॅडलीचा वेगळा असणार आहे सॉफ्टवेअर. सो डिपेंडिंग अपॉन दॅट तुमचा फक्त बेस किंवा प्लॅटफॉर्म चेंज होतो. प्रोग्रामिंगची टेक्निक सेम असणार आहे. आयदर यू कॅन प्रेफर लॅडर डायग्राम, यू कॅन प्रेफर फंक्शनल लॉजिक, व्हेरी सीम्स लाईक अ फ्लो चार्ट, आणि इतर ठिकाणी तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेजेस पण यूज करू शकता फॉर इंटरफेसिंग और फॉर परफॉर्मिंग द डिफरंट ऑपरेशन्स. अजून काही डाऊट असेल तर विचारू शकता. हे प्रत्येक जे मॉड्यूल्स आहे किंवा इनपुट आउटपुट मॉड्यूल्स डिटेल्समध्ये सांगणार आहे. आपल्याला आता फक्त काय होतं? ओव्हरव्ह्यू ऑफ युअर PLC आर्किटेक्चर होता. बाकीचं तो डिटेलमध्ये पुढे राहीलच. सो ॲटलिस्ट इंट्रोडक्शन कळालंय का? येस ऑर नो? आवाज येतोय का?